झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपा आरपीआय युतीचे 106 नगरसेवक निवडून आल्यानं महायुतीचा आज महापौर होणार हे स्पष्ट आहे। या महापौर पदाच्या शर्यतीत 4 टर्म निवडून आलेले सुनील प्रभू अग्रस्थानी आहेत, तर स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल शेवाळेच विराजमान होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेत 17 वर्षाची सत्ता अबाधित राखत शिवसेना भाजप आरपीआय युतीचे 106 नगरसेवक निवडून आले आहेत। महायुतीच्या या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आल्यानं शिवसेनेचा महापौर होणार आहे। महापौर पदाच्या शर्यतीत 4 टर्म निवडून आलेले सुनील प्रभू अग्रस्थानी आहेत, तर स्थायी समितीपदी पुन्हा एकदा राहुल शेवाळे विराजमान होणार आहेत। तर महापौर श्रद्धा जाधव आणि माजी महापौर शुभा राऊळ पालिका सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत आहेत। महापौर पदाच्या स्पर्धेबाबत सुनील प्रभूंना विचारले असता त्यांचं उत्तर काहीस असं आहे। हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे हेच ठरवणार आहेत। परंतु मुंबई शहरामध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी करून दाखवलं, या संकल्पनेतून जी कामं केली आणि मुंबईकर जनतेने जो महायुतीवरती विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा मुंबई शहरामध्ये शिवसेना भाजपा आरपीआयची सत्ता येणार आहे आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचा बसणार आहे, याच्यामध्ये मला आनंद आहे। महायुतीत महापौर पदाची रस्सीखेच सुरू असताना भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आणि 3 टर्म पूर्ण झालेले प्रवीण छेडा यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी अग्रस्थानी आहे। मात्र प्रवीण छेडा यांना काँग्रेसमधील निष्ठावान सहकार्य करतील का, हाच खरा सवाल आहे। झी 24 तासासाठी हेमंत बिर्जेसह ऋषी देसाई, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।